अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके या दोघांचाही झंझावाती प्रचार सुरू आहे. दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. दोघांचे कार्यकर्तेही आक्रमक आहेत. त्यात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात निलेश लंके यांच्या कार्यकर्त्याने सुजय विखे यांच्या कार्यकर्त्याला फोन करत सुजय विखे यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हटलंय ते तुम्हीच ऐका. नमस्कार, बोला ना. अहो ऐका ना, नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर. का हो? एक मिनिट, नाना पण आहे. एक मिनिट थांबा, दोन मिनिट ऐका ना. काय? एक मिनिट नाना सांग, बोला ना. हा द्या नानांक, द्या नानांक नेत्यांना. हॅलो. हा नाना, बोला ना. नमस्कार. नाही नाही, तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही? बोलले 60% विखे चालेल. नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल दावरे सगळी बसली होती. सगळी बसली होती. आता ते चोरे सर आलं म्हणले, ते म्हणले बोला, त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो. गणेश ऐका ना, गणेश चौरे यांनी मला लगेच फोन केला, नाना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे कामं चालले, कळस पाडेल रस्ता दिलाय, नांदेड रस्ता दिलाय, तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही, विखे आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे. पण नेत्यांबद्दल जो गावात मध्ये बोलला ना, ते ऐका ना, नेत्यांबद्दल जो गावात बोलला ना त्याच्या एवढं मात्र नक्की. या ऑडिओ क्लिपवर लंके गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी आहे. या क्लिपशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा निलेश लंके यांच्याकडून करण्यात आलाय. तर ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जातोय त्या निवृत्ती गाडगे यांनी आपण निलेश लंके यांचे कार्यकर्ते नाही, शिंदे गटात काम करीत असल्याचे स्पष्ट केले. मी निवृत्ती गाडगे बोलतोय. मी आज माझी जी काही रेकॉर्डिंग माझ्या नावाने जी व्हायरल झालेली आहे ती पूर्णतः खोटी आहे. कारण मी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटांचं काम करतो आहे, समाजसेवा करतो आहे. जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्या रेकॉर्डिंगशी माझा काडीमात्र पण संबंध नाही आहे. निलेश लंके प्रतिष्ठान असो, राष्ट्रवादी असो, ह्या गोष्टीशी माझा कोणताही संबंध नाही. मी माझ्या नावाने कुणी असं खोटी रेकॉर्डिंग आणि खोटं माझं नाव घेत असेल तर मी त्याला रिसर पोलीस कंप्लेंट आणि मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करीन.